जय श्री राम। मी इथे यायच्या आधी मला काही प्रेसवाले विचारत होते की आपण आज होली संमेलन आहे, उत्तर भारतीय मंच आहे, तुम्ही कसं जाणार, काय जाणार, काय बोलणार, कुठच्या भाषेत बोलणार। आणि मी त्यांना सांगितलं की माझ्यासाठी तुम्ही ह्या विभागण्या जास्ती करू नका, उत्तर भारती, दक्षिण भारती, पूर्व भारती, पश्चिम भारती, माझ्या सगळ्यांसाठी सगळे हिंदुस्थानी आहेत, सगळे आपले आहेत, आणि म्हणून मी चाललोय। दुसरी गोष्ट म्हणजे अर्थात आस्थेचा विषय आहे। विक्रमजींनी बोलवले, आज होळीचं संमेलन आहे आपलं इथे, आणि मग उत्तर वगैरे जी दिशा आहेत सगळ्या, मी त्यांना सांगितलं माझ्याकडे उत्तराचे एवढेच हे आहेत की मीरा भायंदर मुंबईच्या उत्तराकडे, म्हणून मी त्यांना उत्तर भारतीय म्हणतो, पण हे सगळे आपले आहेत। कितीतरी लोक माझ्यापेक्षा जास्ती वर्ष तुम्ही महाराष्ट्रात आहात, माझ्यापेक्षा चांगली मराठी बोलता, माझ्यापेक्षा स्पष्ट मराठी बोलता, मग आपण वेगळं वेगळं कसं म्हणू शकतो इतरांना? तुम्ही आमचे आहात, आम्ही तुमचे आहोत। काही आपत्ती असेल, काही चांगलं गोष्ट असेल, वाईट गोष्ट असेल, एकामेकांना हात मागली तर आपण एकामेकांच्या मदतीला जातो, मग याच्यात वेगळेपणा काय आला? आणि मग मला विचारलं तुम्ही हिंदीत बोलणार का? मी म्हणलो हिंदीत बोलीन, इंग्लिशमध्ये बोलीन, फ्रेंचमध्ये बोलीन, मराठीत बोलीन, इथे भाषा महत्वाची नाही, इथे दिल की बात होते, आणि म्हणून मी इथे आलेलो। महाराष्ट्रात अर्थात तुम्ही जसं मराठी बोलता, आम्ही मराठी बोलतो, अयोध्येत उद्धवजी स्वतः हिंदीत बोललेले, आणि म्हणून मला अभिमान आहे की आपण एकमेकांना आपले मानतो, आणि आपण मला इथे इन्व्हिटेशन दिलं, आपण मला इथे बोलवलं, हक्काची हाक मारली, आणि म्हणून मी आज इथे आलेलो। मी जास्ती वेळ घेणार नाही, पण आपल्या सर्वांना माहिती आहे की इथे राजकीय भाषण मी किती करू शकतो, किती करू नाही शकत, हे आता कोड ऑफ कंडक्टमुळे आपल्या सर्वांना माहिती आहे, जास्ती काही बोलू नाही शकत। मी आपल्या सर्वांना शुभेच्छा द्यायला आलेलो आहे, आणि एवढंच सांगायला आलो आहे की हा रंग जो आहे आपला, आपल्या सर्वांच्या गळ्यात आहे, आपल्या सर्वांच्या रक्तात आहे, आपल्या सर्वांच्या माथेवर आहे, तो रंग कधी आपण उतरू देणार नाही, ही शपथ आपण घ्यायला आलो। केसरी रंग भगवा रंग। मध्यंतरी जेव्हा युती झाली तेव्हा आता देखील आम्हाला काही प्रश्न विचारतात प्रेसवाले की अरे तुम्ही युती कशी केली, युती कशी केली, युतीत जे काही आम्ही केली ती केली सर्वांच्या लोकांच्या समोर आहेच, पण त्याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट ही आहे की जो देशाचा नेता, जो ह्या हिंदुस्थानाचा पंतप्रधान काशीतून बनून जातो, त्याला विरोध आम्ही कदापि करू शकणार नाही, कदापि त्याच्या समोर उभे नाही राहणार, त्याच्या सोबत उभे राहू। जो काशी से आता है उसके सामने कैसे खड़े हैं? आणि म्हणूनच अयोध्येतून जे आशीर्वाद घेऊन आलेलो आहे, तसेच इतर ठिकाणून जे आशीर्वाद घेत असतो, आपण सर्वांचे आशीर्वाद आमच्या सोबत राहू द्या। शुभेच्छा मी आपल्याकडून घ्यायला आलोय, आपल्याला शुभेच्छा द्यायला आलोय, पण आपले सर्वांचे आशीर्वाद घ्यायला आलोय की हे जे काही कार्य आहे, पवित्र कार्य आहे, आपण जिंकल्यानंतर पुन्हा एकदा कार्य ते सुरू करायचं आहे, त्याला तुमची साथ पाहिजे, सोबत पाहिजे, तुमचे आशीर्वाद पाहिजेत, ते तुम्ही आशीर्वाद मला देणार का? देणार का? देणार का? हे आशीर्वाद मी आज मागायला आलो। आणि मग विक्रमजी आपण मला सांगितलं की माझ्याकडून तुम्हाला एक वचन पाहिजे की आम्ही काशीला येणार, वाराणसीला येणार, बरोबर आहे? इथे आपण, मी आपल्याला सर्वांसमोर वचन देतोय की आम्ही अयोध्येतून एक गोष्ट शिकून आलोय, भगवान श्री राम से क्या सीखे, रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन ना जाय। वचन आम्ही जी जी दिलेली आहेत ती पूर्ण करून दाखवणार, म्हणजे दाखवणारच, करून दाखवणार। पण अजून एक तुम्हाला वचन देतोय की 23 तारखेला जेव्हा निकाल येतील आणि शिवसेनेचे जेव्हा 23 खासदार जिंकून येतील, 23 चे 23 खासदार घेऊन काशी विश्वनाथला आपण नक्की जाऊ, एकत्र जाऊ, आणि तेव्हा तुम्ही सगळे सोबत याल, हीच आशा करतो। आपल्याला सर्वांना होळीच्या शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम।